यंदाच्या विधानसभेत तब्बल 110 आमदार पहिल्यांदाच पाऊल ठेवत आहेत. यात राष्ट्रवादीच्या आमदारांची टक्केवारी सर्वाधिक आहे. तसंच राज्यातील जवळपास सर्वच पक्षांना यंदा विधानसभेत संधी मिळाली आहे. पाहूया त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. अनेक राजकीय घडामोडींनंतर बुधवारी नवनिर्वाचित विधानसभेच्या आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. 14व्या विधानसभेमध्ये 288 पैकी 110 आमदार पहिल्यांदाच निवडून आलेत. यंदा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे, त्यामुळे त्यांच्याच हातात विधानसभेची दोरी असणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने मेगा भरती सुरू केली होती, त्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देता आली. त्यातही तरुण उमेदवारांचे प्रमाण जास्त होते. निवडणुकीत भाजपला सर्वाधिक यश मिळालं, पण भाजपच्या काही दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. विशेष म्हणजे त्यांचा पराभव करणारे हे अनेक नवखे उमेदवार होते. या सर्वांमध्ये राष्ट्रवादीच्या नवीन उमेदवारांची टक्केवारी सर्वाधिक आहे. हीच आकडेवारी पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेमध्ये 54 जागांवरती यश मिळवलंय, त्यापैकी 28 जागांवरती प्रथमच उमेदवार निवडून आलेत. त्यांची टक्केवारी 54% इतकी आहे. काँग्रेसला 44 जागांवरती यश मिळालंय, त्यापैकी 18 नवीन उमेदवारांना संधी मिळाली आहे. काँग्रेसची टक्केवारी 43% इतकी आहे. शिवसेनेचे 18 जागांवरती नवीन उमेदवार विजयी झालेत, तर भाजपचे 26 आमदार प्रथमच निवडून आलेत. यात शिवसेनेची टक्केवारी 33%, तर भाजपची टक्केवारी 25% एवढी आहे. प्रमुख पक्षांशिवाय इतर पक्षांचे किती आमदार प्रथमच निवडून आलेत पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. यंदा विधानसभेत MIM चे 2, राष्ट्रीय समाज पक्ष, मनसे, प्रहार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, माकप, बहुजन विकास आघाडी आणि समाजवादी पक्ष या 8 पक्षांचे प्रत्येकी 1 आमदार पहिल्यांदाच विधानसभेत गेलेत. यंदाच्या विधानसभेत सर्वाधिक तरुण आमदार असण्याचा मान राहुल जगताप यांच्या नावावरती आहे. 26 जगताप हे श्रीगोंदा मतदारसंघातून निवडून आलेत. त्यापाठोपाठ नालासोपाऱ्याचे बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर हे 31 आहे. यंदा प्रथमच सर्वाधिक नवखे आमदार निवडून आलेत, त्यामुळे या आमदारांच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.